नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 9 ऑगस्ट। तर आणि उद्याच्याला जे आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये जो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये। तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची सततधार या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे आणि आज बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि आज दिनांक आहे 8 ऑगस्ट। तर शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्याला जे आपल्याला काही भागामध्ये फक्त जे आहे रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आज रात्री फक्त जळगाव जिल्ह्यामधील जे आपल्या भागामध्ये फक्त रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यान आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे। कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आज रात्री पर्यादरम्यान। फक्त जे आहे जळगाव जिल्ह्यामधील थोडंफार जळगाव नंदुरबार या भागामध्ये आपल्याला थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्याला आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान जे आहे, तर शेतकरी मित्रांनो जे आपलं उद्या सकाळच्याला जे आहे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे। फक्त नाशिक, मुंबई आणि पालघर, पालघर आणि कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी आणि दापोली या भागामध्ये आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि विदर्भ तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर जे आपला दुपारनंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे आणि ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर जे आहे ढगाळ वातावरण तयार होऊन आणि उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान काही भागामध्ये भाग बदलत आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये जे आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे चांगल्या पावसाची म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही। फक्त जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त भाग बदलत जे आपल्याला पाऊस पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे। फक्त दुपार ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाची खास फक्त ढगाळ वातावरण आणि हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे हवामान जे आहे दुपारपर्यंत कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर काही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन ढगाळ वातावरण तयार होऊन जे आहे राज्यामधील काही भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील, कोणत्याही भागामध्ये आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपला जे आहे शक्यतो आता जे आहे राज्यामधील पावसाचा जोर खूपच या ठिकाणी कमी झालेला आहे आणि शेतकरी आपले जे आहे शेतीची कामे करू शकतात उद्या। तसेच जे आहे 10 आणि 11 तारखेपासून म्हणजे फक्त 11 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तो पाऊस फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच पडणार आहे। सकाळच्या दरम्यान काय पावसाची शक्यता नसणार आणि रात्रीच्या दरम्यानसुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडं 11 तारखेपर्यंत फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो 12 तारखेपासून जे आहे 12, 13, 14, 15, 16, 17 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो 17 तारखेपर्यंत फक्त जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला शक्यतो पाहायला मिळणार नाही। तर या महिन्यामध्ये म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे पावसाचा जोर असाच राहणार आहे, फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहील, फार काय मोठ्या पावसाची शक्यता या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 8 ऑगस्ट आणि आज 8 ऑगस्टला जे आपल्या राज्यातील फक्त जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे। फक्त जळगाव आणि नंदुरबार, धुळे या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान आणि पाहायला मिळेल आणि उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान फक्त मुंबई आणि नाशिक या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि मराठवाड्या आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये विदर्भ या भागामध्ये आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील
आणि ज्याही दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊन भाग बदलत हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला ज्याही राज्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो, असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका असेच नवनवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी जे आपली शेती फवारणी वगैरे आणि खते वगैरे घालायची राहिली असेल तर शेतकऱ्यांनी आपले खते वगैरे पेरणी वगैरे करून घ्यावी. कारण की राज्यामध्ये जे आहे शक्यतो पावसाची शक्यता राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आपल्या मराठवाडे आणि जे विदर्भातील जे शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी काय करावं, सकाळपासून ते दुपारपर्यंत जे हवामान जे आहे कोरडे राहणार आहे. सो त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली फवारणी वगैरे काय जे राहिलं असेल ते जे आहे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे जे आहे करून घ्यावीत. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो, जवळजवळ या महिन्यामध्ये या पुढील आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता खूपच कमी जाणार आहे. त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करत राहावी. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी 8 आणि उद्या 9 तारखेचा अंदाज या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, 10 तारखेला सुद्धा तसेच आपण जे 8-9 तारखेचा अंदाज आहे त्याचं तसेनुसार 10 तारखेचा अंदाजसुद्धा आपल्याला तसंच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज जे आहे 8 तारखेला जे आपल्याला राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पाहायला मिळाला. आणि जो पाऊस आहे तो फक्त जे आहे दुपारनंतर आपल्याला जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच पडतो. सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे कोरडे आपल्याला पाहायला मिळते. आणि रात्रीच्याच दरम्यानसुद्धा आपलं जे आहे हवामान जे आहे कोरडे राहील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि असेच जे आहे आपल्याला जवळ पुढील आठवड्यामध्ये सुद्धा असेच वातावरण राहणार आहे. फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला थोडाफार भाग बदलत हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फार काय मोठ्या पावसाची शक्यता जे आपल्या शेतकरी मित्रांनो कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही पुढील आठवड्यामध्ये. 11 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये असाच रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे थोडाफार भाग बदलत जे आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुपारनंतर आपल्याला ढगा वातावरण राहील. आणि सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारपर्यंत शेतकरी मित्रांनो आपले शेतीची कामे दुपारपर्यंत जे आहे फक्त मुंबई आणि कोकण जो भाग आहे कोकण या भागामध्येच फक्त जे आहे राज्यातील सकाळच्या दरम्यान आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फक्त कोकण आणि इतर जे विदर्भ जे आहे मराठवाडा तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जे आपल्याला जवळजवळ पुढील 8 दिवस जे आहे असेच वातावरण राहणार आहे. हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फक्त दुपारपर्यंत आपलं जे आहे हवामान कोरडे राहील. आणि दुपारनंतर ढगा वातावरण तयार होऊन सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला भाग बदलेल या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि पुन्हा जे आहे राज्यामध्ये रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करत राहावी. आणि असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.